जगात धुमाकूळ घालणाऱ्या ओमायक्रॉननं अखेर भारतात शिरकाव केलाय. महाराष्ट्राच्या शेजारील कर्नाटकात ओमायक्रॉन कोरोना व्हेरियंटचे 2 रुग्ण आढळलेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानंच ही माहिती जाहीर केली आहे. तर आपल्या राज्यातही आफ्रिकेतून आलेल्या 6 जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत, त्यामुळे सध्या महाराष्ट्र देखील गॅसवर आहे. पाहूयात याबद्दलचं सविस्तर वृत्त. महाराष्ट्राच्या वेशीवर ओमायक्रॉन. कर्नाटकात आढळले ओमायक्रॉनचे 2 रुग्ण. घातक ओमायक्रॉनचा अखेर भारतात शिरकाव. साऱ्या जगानं धसका घेतलेल्या कोरोनाचा सर्वात घातक ओमायक्रॉन व्हेरियंटनं अखेर भारतात शिरकाव केलाय. एवढंच नाही तर थेट महाराष्ट्राच्या वेशीवरच हा ओमायक्रॉन धडकलाय. कारण शेजारच्या कर्नाटकात देशातले पहिले 2 ओमायक्रॉन कोरोना व्हेरियंटचे रुग्ण आढळले. केंद्रीय आरोग्य सचिव लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे. या दोन्ही रुग्णांवर सध्या बंगळुरूत उपचार सुरू आहे. 24 घंटे के अंदर हमारे देश में 2 ओमिक्रॉन वेरिएंट के केस हमारे इस नेटवर्क के द्वारा डिटेक्ट किए गए हैं कर्नाटका में, जिसकी रिपोर्ट कल रात काफी लेट आई थी, जिसको हम आपके सामने रखना चाहेंगे. दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या ओमायक्रॉन कोरोना व्हेरियंटनं तब्बल 29 देशांमध्ये शिरकाव केलाय. दक्षिण आफ्रिकेनंतर अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात रुग्ण सापडला होता. विशेष म्हणजे त्या व्यक्तीचं लसीकरण झालं होतं. दुसरीकडे या व्हेरियंटमुळे दक्षिण आफ्रिकेत रुग्णसंख्येत वेगानं वाढ होतीये. गेल्या 24 तासात 8,561 नवे कोरोना रुग्ण आढळले. नोव्हेंबरच्या तुलनेत ही वाढ 40 पट अधिक आहे. दक्षिण आफ्रिकेतून महाराष्ट्रात आलेले 6 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेत. यात मुंबईतील 1 जण आहे. तसंच कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर या मुंबईच्या उपनगरांमध्ये प्रत्येकी 1 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळलाय. 1 जण पुण्यातला असून पिंपरी चिंचवडचे 2 रुग्ण आफ्रिकेतून आले होते. या सर्वांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आलेत. हा अहवाल आल्यानंतरच ओमायक्रॉन कोरोना व्हेरियंटची लागण झाली आहे की नाही हे स्पष्ट होणार आहे. आता या घातक कोरोना व्हेरियंटनं भारतात शिरकाव केल्यामुळे अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊनला सामोरं जायचं नसेल तर सर्वांना नियम पाळण्याशिवाय पर्याय नाही. ब्युरो रिपोर्ट, Z24 तास. बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे Z24.